ब्रेकनंतर बातमी आहे हतनूर धरणाची. जळगावातील हतनूर धरणाचे 20 दरवाजे पूर्णपणे उघडण्यात आलेत. या पार्श्वभूमीवर तापी नदीकाठच्या गावातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये दमदार पाऊस झाला, त्यामुळे सकाळी 7 वाजता धरणाचे 20 दरवाजे उघडण्यात आले. यावेळी धरणातून तापी नदी पात्रामध्ये 300 क्युसेक पाणी सोडण्यात आलंय. तर धरण क्षेत्रामध्ये पाऊस सुरू असल्यानं पाणी प्रवाह अजून वाढण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे सप्तशृंगीगड आणि परिसर हिरवाईनं नटलाय. पाझर तलाव, गडावरील भवानी पाझर तलाव, आजूबाजूच्या डोंगर दऱ्या आणि सभोवतालीचा गर्द हिरवागार परिसर सध्या पर्यटकांचं लक्ष वेधून घेतोय. गड आणि गडाच्या घाट रस्त्यावरील परिसरामध्ये अधूनमधून पडणारं धुकं, ढगांची दाटी आणि खळाळून वाहणारे धबधबे यामुळे इथला परिसर निसर्ग सौंदर्यानं खुलून गेलाय. तर घाट रस्त्यावर कोसळणाऱ्या लहान मोठ्या धबधब्यांमुळे पर्यटकांसाठी ही अनोखी पर्वणी ठरतीये.